नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो चार हजार सहाशे चौवेचाळीस जागांसाठी तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याची फॉर्म भरायला लवकर सुरुवात होणार आहे तर फॉर्म भरत्यावेळेस तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय असणे आवश्यक आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता यामध्ये एक सर्वात महत्त्वाची हो सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सव्वीस सहा दोन हजार तेवीसपर्यंत तुमची जी शैक्षणिक अर्थ असणार आहे ती तुमची पूर्णतः कम्प्लीट झालेली असली पाहिजे इथे तुम्हाला अपेअर पण चालणार नाही इथे पूर्ण जे काही शिक्षण तुम्हाला इथे सांगितले ते पूर्ण झालेलं असणे गरजेचं आहे तर इथे बघा जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्धी दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे आहे म्हणजे ती पूर्णत कम्प्लीट झालेली असणे आवश्यक आहे आता यानंतर बघा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्याकडील दिनांक एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा म्हणजे तो जो विद्यार्थी आहे तो कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे म्हणजे त्याची पदवी ही पूर्णतः कंप्लीट झालेली असणे आवश्यक आहे कुठपर्यंत सव्वीस सहा दोन हजार तेवीसपर्यंत यानंतरही आता तुम्हाला यासाठी एम एस सी आय टीची गरज आहे किंवा नाही ते पाहू निर्णय माहिती तंत्रज्ञान दिनांक चार दोन दोन हजार तेरामध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे इथे आवश्यक आहे म्हटलं आहे ज्याच्याकडे असेल तर ठीकच आहे असेल तर चांगलंच आहे पण जर नसेल नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक दिनांक एकोणीस तीन दोन हजार तीनसार संगणकाची अहता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील जर ज्यांच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट नसेल तर अशांनासुद्धा फॉर्म भरता येणार आहे फक्त त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त ते सर्टिफिकेट प्राप्त करून घेणे आवश्यक राहील म्हणजे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही एम एस टी झालेलं नाही असे सुद्धा फॉर्म भरू शकतात यानंतर बघा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आता जवळपास सगळ्यांनाच मराठी भाषेचे ज्ञान असते म्हणजेच सगळ्यांच्या सगळ्यांनाच मराठी हा विषय होता त्याच्यामुळे सर्वांनाच ज्ञान आहे आता इकडे बघा शेवटी काय म्हटलंय की माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसल्यास आता जेमतेम ठिकाणी हिंदी मराठी तर असतेच पण काही ठिकाणी जर मराठी हिंदी विषयाचा समावेश नसेल तर अशा वेळेस काय होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना येत येत दर्त मंडळाची मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील जर माध्यमिक परीक्षेत मराठी हिंदी विषयाचा समावेश नसेल त्याच वेळेस निवड झालेल्या उमेदवारांना ही मंडळाची परीक्षा देणे आवश्यक राहील तर अशा पद्धतीची तुम्हाला शैक्षणिक अवस्था येथे सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद